News18 लोकमतवर आपण पाहताय बेधडक. आपल्या सगळ्यांचं स्वागत. धर्माच्या आधारावर मतदानाचं आवाहन योग्य आहे, कारण बसपाच्या नेत्या मायावती यांनी उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथल्या देवबंदच्या मेळाव्यात बोलताना मुस्लिम मतदारांना नातेसंबंध आणि अन्य सर्व गोष्टी बाजूला ठेवून धर्माच्या आधारावर सपा आणि बसपाच्या आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं. धार्मिकतेच्या मुद्द्यावर हे आवाहन करण्यात आल्यानं निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण मागवलं, तर भाजपसह सर्वच विरोधकांनी मायावतींवर सडकून टीका केली आहे. पण मायावतींनी अशा पद्धतीनं आवाहन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. शिवाय धार्मिक विषयांवर मतदारांना आवाहन करणाऱ्या या त्या काही एकट्याच नाही आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यापूर्वी धार्मिक आणि जातीय वक्तव्य केलेत आणि धार्मिक आणि जातीय आधारावर मतदानाचं थेट आवाहन करण्यात आलं. या सगळ्या विषयावरती नेमकं कसं पाहायचं? मतदारांना धार्मिक आणि जातीयतेच्या मुद्द्यावरती आवाहन करणं खरंच योग्य आहे का अयोग्य आहे? जर का ते यापूर्वी 10 वेळेला झालेलं आहे, अनेक निवडणुकांमधनं झालं आहे, तर याच वेळेला असं काय घडलं की मायावती यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, विरोधक आणि प्रामुख्यानं भाजपा अधिक आक्रमक झाला? आणि मुळात लोकशाहीत अशा प्रकारचं आवाहन करणं योग्य आहे अयोग्य आहे? आणि धार्मिकतेवर मतदानाचं आवाहन करणं आपल्या लोकशाहीत थांबणार कधी? याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार आहेत. यासोबतच उत्तम शेवडे आहेत, बहुजन समाज पार्टीचे सचिव आहेत, पुण्यातून ते या चर्चेत सहभागी होत आहेत. रत्नाकर महाजन आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं असं सांगण्यात आलं की या विषयावर आम्ही काही भाष्य करणार नाही. रिधा रशीद अल्पसंख्याक आघाडीच्या भाजपच्या सरचिटणीस, त्याही थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात सुरुवातीला मायावतींनी नेमकं ते विधान काय केलं होतं ते आपण पाहूयात. पश्चिमी यूपी में और खासकर आपके सहारनपुर मंडल में, मेरठ मंडल में, मुरादाबाद मंडल में, बरेली मंडल में, ये कुछ ऐसे मंडल हैं जिन मंडलों में तो मुस्लिम समाज की आबादी काफी ज्यादा है. मेरा खासकर इस चुनाव में मुस्लिम समाज के लोगों को ये कहना है, आप लोगों को मैं ये सावधान करना चाहती हूँ और आप लोगों को भी मालूम है कि पूरे उत्तर प्रदेश में कांग्रेस पार्टी इस लायक नहीं है कि वो भारतीय जनता पार्टी को टक्कर दे सके. गठबंधन ही इस लायक है कि वो भारतीय जनता पार्टी को टक्कर दे सकता है. आप लोगों को अपना वोट बांटना नहीं है, बल्कि आप लोगों को एक तरफा अपना वोट बीएसपी के लोगों को, बीएसपी के यानी कि समाजवादी पार्टी और आरएलडी के उम्मीदवारों को ही देकर तो आप लोगों को इन्हें कामयाब बनाना है. आपण ऐकलं मायावतींनी नेमकं काय म्हटलं ते. काँग्रेस पण सक्षम नाही असंही त्या जाता जाता म्हणाल्या, कारण काँग्रेसच्या विरोधात हे तीनही पक्ष एकत्र येऊन उत्तर प्रदेशात निवडणुका लढत आहेत. सगळ्यात आधी आपण महाजन सरांकडे जाऊयात. महाजन सर, कसं पाहताय तुम्ही मायावती यांच्या या वक्तव्याकडे? निवडणुकीची आचारसंहिता आणि एकूण राजकीय नैतिकता या दोन्ही दृष्टिकोनातून जात, धर्म, प्रांत, भाषा, पोशाख या आधारावर मतं मागणं हे सर्वतैव अनुचित आहे. एकाच पक्षाचे नेते हे करतात का सर्व पक्षांचे नेते हे करतात हा प्रश्न इथं गैरलागू आहे. ज्यांनी आधी केला असेल तेही चुकीचे होते आणि जे आता करतायत तेही चुकीचे आहेत आणि जे इथून पुढं करतील तेही चुकीचं आहे. पण यात एक विडंबना आहे, ती अशी आहे की जात धर्म यांची विविधता, अनेक जाती अनेक धर्म तरी एकत्र नांदणं ही आपल्या समाजाची वैशिष्ट्य आहेत. विविध जाती धर्मात विभागलेले लोकसुद्धा रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये यातली कुठलीही गोष्ट येऊ न देता आनंदाने सुखासमाधाने राहतात.
पण लग्न आणि निवडणुका या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेला हे सगळं अचानक जागं होतं. विचारवंत, विश्लेषक, पत्रकार हे निवडणुकांचा विचार किंवा विश्लेषण जेव्हा करतात तेव्हा ते सगळ्यात आधी जातीपातीचा हिशेब मांडतात. अमुक मतदारसंघात अमुक जातीचे लोक जास्त आहेत, अमुक जातीचे उमेदवार किती कमी आहेत, हे या आधारे विचारवंत आणि पत्रकार यांना ऐन निवडणुकीच्या वेळेमध्ये असं विश्लेषण करायची पूर्ण परवानगी आहे. त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे निवडणुकांचे निकाल लागतातच असंही नाही, तरीही जो सूक्ष्मातिसूक्ष्म जातींचा अतिसूक्ष्म विचार करतो, जितका जास्त करतो तो तितका जास्त विचारवंत, तितका जास्त विद्वान असं म्हणण्याची एक प्रथा आपल्याकडे पडलेली आहे. पण ते असो, आपला आजचा मुद्दा असा की मायावतींनी दोन गोष्टी सांगितल्या. एक तर मुसलमानांना मतदानाचं त्यांचं नाव घेऊन आवाहन केलं आणि दुसरं काँग्रेसवर त्यांनी काय जे काय हल्ला चढवायचा तो चढवला. याचं कारण असं की उत्तर प्रदेशात आघाड्यांची चर्चा काँग्रेसतर्फे सुरू होऊन सुद्धा समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष या दोघांनीही काँग्रेसचं आवाहन धुडकावून एकतर्फी त्यांची आघाडी जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेणं हे त्यांच्या दृष्टीने स्वाभाविक आहे. ठीक आहे, महाजन सर फक्त एका गोष्टीचा उल्लेख करतो, पत्रकार विश्लेषण करतात म्हणजे त्याच्या आधी जेव्हा राजकीय पक्ष त्या आधारावर गणितं मांडतात, त्या आधारावर तिकीटं देतात, त्या आधारावर अनेक गोष्टी राजकीय पक्ष किंवा सत्तेतले नेते जेव्हा करत असतात तेव्हा पत्रकारांना त्याचं त्या पद्धतीनं विश्लेषण करावं लागतं. असो, आपण त्याच्या खोलात नको जायला. उत्तम शेवडे आहेत आपल्यासोबत बसपाचे नेते. सार्वत्रिकीकरण करता येत नाही, तुम्ही कसं पाहताय? का असं वाटलं मायावतींना इतक्या मोठा बेस असताना सुद्धा मुस्लिम धर्मियांना अशा पद्धतीने आवाहन करावं असं का वाटलं मायावतींना? या भारत हा विविध जाती धर्मांचा देश आहे. विविध जाती आणि धर्म इथे नांदतात. 6,000 जाती इथं कार्यरत आहेत, म्हणजे भारतामध्ये 6,000 जाती, ज्यामध्ये SC मध्ये 1,500 जाती, ST मध्ये 1,000 जाती, OBC मध्ये 3,500 जाती आणि धार्मिक अल्पसंख्याक म्हणतो त्यात ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध या पद्धतीचे आहेत. आता हा देश जर धर्माचा आणि जातीचा जर देश असेल तर त्या त्या धर्माचा जातीचा उल्लेख करून त्यांचं इन्व्हॉल्वमेंट, त्यांचा सहभाग राजकारणात हा आवश्यक असतो आणि राजकारणात आवश्यक सहभाग नोंदवण्यासाठी त्यांना आपण किती प्रमाणात, कारण प्रातिनिधिक स्वरूप हे राजकारणात पाहिजे असतं आणि त्या त्या समाजाला आपण कितपत जागा दिल्या, किती त्यांना संधी दिली हे जर दाखवायचं असेल तर विविध जाती धर्माचा उल्लेख करणं आवश्यक असतं आणि म्हणून विविध पक्ष, भारतातले सर्वच पक्ष त्या त्या जातींच्या धर्मांच्या लोकांना संधी देत असते आणि उल्लेख करत असते. एकीकडे मुस्लिमांच्या उल्लेखाबाबत बोलता, परंतु भाजप काय हिंदूंचा उल्लेख करत नाही का? भाजप सुद्धा हिंदू म्हणून तो सुद्धा उल्लेख करत असतो. हिंदू, बौद्ध, हिंदू आणि मुस्लिम हे मोठ्या संख्येनं ज्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम येतो त्या पद्धतीने हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध हे जे विविध धर्माचे लोक आहेत हे त्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी उल्लेख केला जातो, काही त्यांचा अपमान करण्यासाठी नव्हे. बर, ठीक आहे. खरं तर मला दोन तीन प्रश्न विचारायचे होते पण आपण आधी तांबे सरांची प्रतिक्रिया घेऊया. तांबे सर, काय वाटतं तुम्हाला, का असं मायावतींना वाटलं? म्हणजे हा खरं तर काही फक्त मुस्लिम समाजाचा मेळावा नव्हता, मुस्लिम बहुल भाग आहे हा सगळा, पण तरीही आवाहन करताना त्यांनी तुम्ही मुस्लिम असल्यामुळे तुम्ही आघाडीकडे आलं पाहिजे इतक्या नेमकेपणानं आवाहन केलेलं आहे. एक तर पहिली गोष्ट, हे आवाहन धार्मिक आधारावरती केलेलं नाही. मुसलमान नावाचा एक जो काही घटक असेल यांना त्यांनी आवाहन केलंय, यात काहीही गैर नाही. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की जिकडे मेजॉरिटी मायनॉरिटीत आहे, म्हणजे जिकडे हिंदू अल्पसंख्या आहेत अशा मतदारसंघातनं हे निवडणूक लढवत आहेत राहुल गांधी. हे काय विधान आहे? हे धर्मावर आधारित विधान आहे, याच्यामध्ये काही हे नाही. हे धर्मावर आधारित आहे. धर्माचं राजकारण खरं तर नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात काय आहे? त्यांच्या जाहीरनाम्यात आहे अयोध्येला मध्ये आम्ही मंदिर उभारणार. आता हे मंदिर कोणाचं आहे? ते काय राष्ट्राचं मंदिर आहे? ते हिंदूंचं. ते सुद्धा एका छोट्या गटातल्या हिंदूंची अशी धारणा आहे. एनिवेज, मुद्दा माझा असा की या मायावती यांच्या विधानात आक्षेपार्ह असं काही नाही. आता असं विधान त्यांनी का केलं,
हा प्रश्न किंवा हे असं का म्हणतायत हा प्रश्न बघायचा असेल तर आपल्याला यूपीमधलं म्हणजे उत्तर प्रदेशातली एकंदर लोकसंख्येचं ज्याला आपण हे म्हणतो गणित म्हणजे नाही म्हणजे लोकसंख्येचं जे स्वरूप आहे ते आपण बघितलं तर लक्षात येईल की उत्तर प्रदेशामध्ये हिंदूंची लोकसंख्या आहे 80%, भारतामध्ये पण तेवढीच आहे. त्यामुळे भारत आणि उत्तर प्रदेश या बाबतीत संपूर्ण देश आणि यूपी याच्यामध्ये फारसा फरक नाही. मुसलमानांचं प्रमाण ऑल इंडिया लेवलला आहे 14% आणि उत्तर प्रदेशात आहे 19%, म्हणजे 5% जास्त आहे. तेच अनुसूचित जातींची संख्या ऑल इंडिया लेवलवरती 17% आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये ती 21% आहे, हे लक्षात घ्या, म्हणजे 4% जास्त आहे. हे जे कॉम्पोजिशन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण समजा मुसलमानांचं समजा बघितलं काय होईल तर याच्यामध्ये असं सरळ दिसतंय की मुसलमान या वेळेला मुसलमानांची मतं जी आहेत ही विभागली जातील असं स्वच्छपणे दिसतंय. ती एक तर 80-20 होतील, म्हणजे 80% सपा बसपाकडे जातील, 20% काँग्रेसकडे जातील किंवा 90-10 अशी होईल. पण कशीही अशी विभागणी झाली तर त्याचा फायदा हा भाजपला होणार हे स्पष्ट दिसतंय. आता सपा बसपाने समजा काँग्रेसबरोबर युती केली असती तर अशा प्रकारचं आव्हान करण्याची वेळ आली नसती. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपण जेव्हा मुसलमानांना धर्माच्या आधारावरती असं म्हणतोय 97% लोक जे गोहत्या म्हणजे गोरक्षणाच्या प्रकरणात मारले गेले ते सगळे मुसलमान आहेत आणि उरले जे कोण आहेत ते दलित आहेत. 97% मुसलमान आहेत आणि अख्ख्या भारतामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या राजस्थानमध्ये जास्त आहे, गुजरातमध्ये मारले गेले, मध्य प्रदेशात गेले, हरियाणा, दिल्ली, यूपी सगळीकडे झालंय. अशा परिस्थितीत मुसलमानांना सुरक्षित असुरक्षित वाटणं हे स्वाभाविक आहे. फक्त त्याचा मुद्दा एवढा आहे की ही डिव्हिजन ऑफ वोट ही जी मतविभागणी टाळायला हवी यासाठी मायावती असं मायावतींनी हे विधान केलंय. महाजन सर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणुका या काही केवळ त्या त्या पक्षाची तत्व विचारसरणी धोरण कार्यक्रम यांवर होत नसतात तर त्या प्रत्यक्ष जमिनीवर काय व्यवहार आहेत, लोकव्यवहार काय आहे, लोकांमधली भावना काय आहे ह्याला जेव्हा प्रथम महत्त्व प्राप्त होतं, प्रथम प्राधान्य प्राप्त होतं त्यावेळेला असे विचार करणं भाग असतं. 2014 सालापासनं जे एक राजकीय सामाजिक वातावरण या देशात तयार झालेलं आहे तेच मुळी एका विशिष्ट धर्माला केंद्रस्थानी आणून ठेवून इतरांना तुच्छ किंवा इतरांना दुय्यम वागणूक देणारं हे सगळा डिस्कोर्स गेल्या 5 वर्षात देशात प्रस्थापित झाला आहे. त्यामुळं एक पक्ष जर सर्व आपले कार्यक्रम धोरण हिंदूकेंद्री करत असेल तर त्याची प्रतिक्रिया म्हणून इतर धर्मांच्या भोवती आपापला डिस्कोर्स केंद्रित करण्याची प्रवृत्ती जागी होते. काँग्रेसनं असं कधीही केलेलं नाही. काँग्रेसनी नेहमीच आपला डिस्कोर्स हा सर्वजन हितकारी आणि सर्वसमावेशक असा ठेवलेला आहे आणि म्हणून काँग्रेसच्या दृष्टीनं वास्तव काहीही जरी असलं तरी ते वास्तव अशा उघड्या नागड्या शब्दामध्ये लोकांसमोर मांडून आहेत ती डिसेन्शन्स अधिक वाढवायची हे काँग्रेसचं धोरण म्हणजे महाजन सर आणि म्हणून मायावतींच्या विधानाचा निवडणूक आचारसंहिता या दोन्ही दृष्टीने हे चूक आहे. पण म्हणजे महाजन सर मायावतींच्या विधानाचा अर्थ असाही आहे की उत्तर प्रदेशात काँग्रेस पहिल्यापेक्षा बरीच स्ट्रॉंग झाली आणि मायावतींना भीती आहे. तांबेसरांनी म्हटलं त्याप्रमाणे की मुस्लिम मतं काँग्रेसकडे गेली तर सपा बसपाचं काय होईल, म्हणजे त्या दृष्टीनं तर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे हे सगळं. नाही, केवळ मुस्लिम मतच नव्हे तर या निवडणुकीला उत्तर प्रदेशात विशेषतः आणि भारतात इतरत्र सुद्धा एका कुठल्या जातीची एक गठ्ठा मतं एका पक्षाकडे जातील हा संभवच नाही. तसा तो कधीच नसतो. कुठलाही एक पुढारी त्याच्या जातीचा अनभिषिक्त सम्राट नसतो आणि कुठलीही जात 100% एक गठ्ठा एका माणसाच्या पुढे उभी नसते. म्हणून सर्व जातीतली थोडी थोडी मतं मिळाल्याशिवाय कुणी निवडून येत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश असो किंवा भारत असो सर्व जातींची मतं ही विभागली जाऊन आपापल्या कलाप्रमाणे लोक मतदान करतील आणि त्यातून जे काही निघायचं ते निघेल, मग ते अमृत असेल किंवा विष असेल. बरं, ठीक आहे. उत्तमजी, तुम्हाला असं वाटतं की
काँग्रेस स्ट्रॉंग झाली आहे आणि म्हणून उत्तर प्रदेशात मायावतींना असं विशिष्ट असं विधान करावं लागलं मुस्लिमांना नाव घेऊन की तुम्ही तुमच्या धर्मानुसार सपा बसपाच्या आघाडीकडे आलं पाहिजे काँग्रेसकडे जायला नको. काँग्रेस तिथं दखल घेण्यासारखी नाही. काँग्रेस ही दखल पात्र नाही, ती अदखल पात्र झाली आहे. राहिला प्रश्न मुस्लिमांचा, तर मागच्या 60 वर्ष ज्या काँग्रेसनी सत्ता भोगली त्या मुस्लिमांची हालत फार गंभीर झाली आहे. सच्चर कमिशनचा जर रिपोर्ट आपण पाहिला तर सच्चर कमिशनच्या रिपोर्टनुसार जे स्वातंत्र्यापूर्वी जे 30% नोकरीत होते ते 1% आले असं सच्चर कमिशन म्हणतं. मध्यंतरीच्या काळात 5 वर्ष जे भाजप सत्तेवर आली त्याच्या आधी 5 वर्ष होती, म्हणजे 10 वर्ष भाजपला मिळाली. अलीकडे टिपून टिपून जे काही मारले गेले जे हल्ले झाले ते मुस्लिमांवर झाले आणि म्हणून बहनजीच्या लक्षात आलं की मुस्लिमांना काँग्रेसनी ठोकून काढलाय, मारून झोडपून काढलाय आणि मुस्लिमांवर अत्याचार काँग्रेसच्या काळात झाले 60 वर्ष, भाजपच्या काळात 10 वर्ष झाले आणि म्हणून बसपाशिवाय या मुस्लिम सुरक्षित राहणार नाही. म्हणून मुस्लिमांना आवाहन केलं त्यांनी की आपला खरा हितेशी जर कोणी असेल तर तो बहुजन समाज पार्टी आहे, समाजवादी पक्ष आहे आणि म्हणून हे अलायन्स सक्षम आहे भाजप. एक मिनिट सर, भाजपला थांबवण्यासाठी उत्तर प्रदेशात सपा बसपा आरएलडी हे सक्षम आहेत. म्हणून तिथं काँग्रेसलाही झुगारून, कारण मुस्लिमांनी एक गठ्ठा मतं जर या बाजूने दिली तर भाजप हे 0% वर येते आणि त्यांनी जे काही आतापर्यंत अत्याचार केले ते अत्याचार जर थांबवायचे असतील तर बसपाला साथ द्यावी असं ते आवाहन आहे. उत्तमजी मी येतो तुमच्याकडे. महाजन सर, त्यांच्या बोलण्यात असा उल्लेख आला की काँग्रेसनेही मारलं म्हणजे त्रास दिला मुस्लिमांना, भलं नाही केलं आणि भाजपनं तर अजिबातच नाही केलं. ते भारतीय राजकारणात एक इक्विडिस्टन्सची थिअरी आहे, म्हणजे जे दोन प्रमुख पक्ष असतील, प्रमुख सत्ताधारी आणि प्रमुख विरोधक, हे दोन पक्ष सोडून तिसरा आमचा पर्याय आहे आणि आम्हाला हे दोघंही सारखेच आहेत. लोहिया त्याला नागनाथ आणि सापनाथ असं म्हणायचे, त्याप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे. पण मुद्दा वेगळाच आहे. नागनाथ कोणी आणि सापनाथ कोणी? काँग्रेस बद्दल आणि ते लोहियांना विचारलं पाहिजे, मला माहीत नाही. मुद्दा असा की तब्बल दोन वेळा भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं आणि त्यांच्या अगुवाईनं ज्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद राबवलं त्यांच्या काळात एकही मुस्लिम अत्याचार झाला नाही आणि सर्व मुस्लिमांना स्वर्गप्राप्ती झाली असा काही हिशेब मांडता येईल का आज? तेव्हा असं काहीही नसताना केवळ आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम राखावं यासाठी ही थिअरी ऑफ इक्विडिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे तुमच्या दृष्टीने त्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही महाजन सर. किंवा समाजवादी पक्ष हे सुद्धा मांडतात. मला तिथे साध्य दिसते. समजा एक तर आता कांबळे जे म्हणाले, गेली 30 वर्ष 1990 ते 2000, 2000 ते 2010 आणि 2010 ते 2000, म्हणजे आता आपण 19 आहोत, 19 मध्ये, म्हणजे 30 वर्ष तरी उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसचं सरकार नाही, 30 वर्ष तरी, बरोबर. तेव्हा जे काही मुसलमानांची स्थिती आहे त्याला काही काँग्रेस जबाबदार आहे उत्तर प्रदेशच्या स्थितीला असं काही म्हणता येतं नाही. काँग्रेसची स्थिती वाईट आहे हे मान्य आहे. आता ही कशी आहे स्थिती, आपण नुसते आकडे बघा. म्हणून म्हटलं 2014 आपण आकडेवारी बघितली तर काय दिसतं, 2014 सपा बसपा काँग्रेस हे सगळे म्हणजे विरोधी मतांची बरोबर विभागणी झालेली आहे. आता आपण ती नुसती मिळवली त्यांची मतं तर आपल्याला काय मिळतं, म्हणजे 30 लाट आहे असं धरूया 2014, तर असं दिसतं की बीजेपीला 37 जागा मिळतील आणि काँग्रेस बसपा आणि सपा हे एकत्र असतील तर त्यांना 41 जागा मिळतील असं आकडेवारीवरनं दिसतं. आता आपण असं धरूया 5% स्विंग बीजेपीच्या बाजूने गेला तर काय होईल, 5% स्विंग बीजेपीच्या बाजूने गेला तर बीजेपीला 7 जागा मिळतील आणि काँग्रेस सपा बसपा यांना 18 मिळतील. आकडे आहेत सगळे, डेटा आहे. 5% स्विंग समजा या बाजूला गेला, बसपाच्या बाजूने गेला, तर काय होईल, तर भाजपला 8 जागा मिळतील आणि काँग्रेस सपा आणि बसपाला 72 जागा मिळतील असं ते आकडे सांगतात. आता यामुळे आता याच्यामध्ये मुस्लिम मतांची जी काही भूमिका स्थान आहे ते कसं आहे ही एकदम महत्वाची आहे. कारण आता महाजन सर म्हणाले ते खरंच आहे, म्हणजे जो काही अभ्यास यांनी केलेला आहे लोकनीतीने
त्यानुसार यादवांची वोट फक्त 80% सपा बसपाकडे आहेत, काँग्रेसकडे 4 आहेत, भाजपकडे 16% आहेत. जाटव अगदी मायावतीचा सामाजिक आधार तर तोही सपा बसपाकडे 79%, काँग्रेसकडे 3% आहेत आणि भाजपकडे 17% आहेत. त्यामुळे खरं तर काँग्रेस बरोबर अलायन्स केल्यानंतर यांचे काहीच नुकसान नव्हतं. आता इथे फक्त मुसलमानांची एक गोची होऊन बसलेली, मुस्लिम वोटच्या बाबतीत मी म्हटलं ती गोची झालेली आहे की 80% मतं समजा सपा बसपा आणि आरएलडीकडे गेली आणि 20% मतं काँग्रेसकडे गेली तरीही भाजपच्या जागा वाढू शकतात. कारण मुस्लिम, कारण सांगितलं ह्या एवढ्या एवढे जे मतदारसंघ आहेत इकडे मुसलमानांची ही जास्त आहे संख्या. बरोबर, असा तो आहे पेच. त्यामुळे मायावतींनी असं आवाहन केलंय, त्यात काय त्या आवाहन करण्यात मला काही गैर नाही वाटत, त्याचा निषेध करणं तर मला आणखीनच म्हणजे काय हास्यास्पद वाटत. बर, पण मग निवडणूक आयोगाला असं का वाटलं की या विधानाची चौकशी केली पाहिजे? म्हणजे उत्तर प्रदेशातलं एकूण समीकरण पाहता किंवा धार्मिक सामाजिक वातावरण पाहता उत्तर प्रदेशात निवडणूक आयोगाच्या क्रेडिबिलिटी बद्दलच अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी आता ह्यांना पत्र लिहिलेलं आहे राष्ट्रपतींना. तेव्हा ते निवडणूक आयोगाला असं का म्हटलं? निवडणूक आयोग म्हणजे आता काय टीएन सेशन नाही आहे किंवा त्यानंतरचे नाही आहे, काय कोण आता आहे हे सगळं इतकं ते मोदींनी या सगळ्या संस्था अशा खलास करत नेल्या आहेत की ते निवडणूक आयोगाला वाटलं, निवडणूक आयोगाला करू दे ना कारवाई काय ती, बघू काय होतीये. बर, उत्तमजी तुम्हाला असं वाटतं की काहीच कारण नव्हतं, तांबे सरांशी तुम्ही सहमतात की याच्यात या वक्तव्यात असं काहीच नाही, निवडणूक आयोग उगाच चौकशी करतोय मायावतींच्या वक्तव्याची? हे सत्य आहे, कारण निवडणूक आयोग तसंही आता तुम्ही म्हणाल कंटेम होऊ शकतं, परंतु निवडणूक आयोग हे शासनाच्या इशाऱ्यावर सरकारच्या इशाऱ्यावर चालतं आणि विरोधकांवर कारवाया करण्याचं काम करतं. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांवर कारवाया केल्याचं काही दिसत नाही. म्हणजे एखादी गाडी पैशाची पकडली तर ते निनावी दाखवायची आणि विरोधकांची असली तर त्याच्या उमेदवाराचं नाव दाखवायचं, या पद्धतीचा बायसपणा आहे. आणि थोडंफार मीडियाचा जो रोल आहे म्हणून लोक गोदी मीडिया म्हणतात, मीडियाचा रोलही या देशात बायस राहिलेला आहे. म्हणजे बसपा केव्हाही कांशीरामजी म्हणायचे की आम्हाला मीडिया पे भरोसा नाही, मनुवादी मीडिया आहे, कारण याचे जे मालक आहेत, चॅनलचे जे मालक आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, ही सर्व सत्ताधाऱ्यांशी संगणमत केलेले सत्ताधाऱ्यांचे सहकारी आहेत. म्हणून मीडियानी केलेला सर्वे आणि शासनाच्या विविध अंगांनी केलेल्या कारवाया या बायस असतात, एक साइड असतात असं आम्हाला वाटतं. त्यामुळे म्हणूनच उत्तमजी अनेकदा मायावतींची जी योग्य आणि चांगली विधानं होती ती सुद्धा माध्यमांनी उचलून धरलीच ना असं तुम्ही म्हणताय, पण ज्या वेळेला मायावतींनी आणि बहिणजींनी चांगले निर्णय घेतले त्याला सुद्धा ज्यांना तुम्ही बायस म्हणताय त्याच माध्यमांनी तुमचं कौतुक केलं आणि तुमची बाजू उचलून धरली. आणि आता सुद्धा हाच प्रश्न माध्यम विचारतात की याच्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे, कशा करता नेमकी मायावतींची चौकशी आहे. ठीक आहे, आपण 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 मी तुम्हाला परत एकदा वेळ देतो. आपल्यासोबत आता रिदा रशीद आहेत, राष्ट्र भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या सरचिटणीस आहेत. रिदाजी, मायावतींचं वक्तव्य पाहून काय वाटतंय तुम्हाला? त्यांनी थेट अशा प्रकारचं आवाहन केलंय मुस्लिमांना की काँग्रेसकडे जाऊ नका, उत्तर प्रदेशात काँग्रेस कमकुवत आहे, भाजपकडेही जाऊ नका, तुम्हाला जर का चांगलं आणि शांत सुखी प्रशासन हवं असेल तर तुम्हाला बसपाकडेच यायला पाहिजे, सपाकडेच यायला पाहिजे. तुम्ही धार्मिक आवाहन या दृष्टिकोनातनं पाहताय हे विधान किंवा कसं? बघा, नमस्कार सगळ्यांना. आधी तरी हे जे मायावती बोलताय त्याचा काय उपयोगच नाहीये, कारण हे दोन्ही जे आज गठबंधन आहे त्या दोघांची सरकारांनी बघून झालेत, तिथल्या लोकांनी बघून झालेत तर काय केलं ह्यांनी दोघांच्या सरकारामध्ये. तर हे जे पण आता बोलतायत काय मुसलमान लोकांनी आम्हालाच वोटं करावं नी काँग्रेसला देऊ नये, तर आजच्या मुसलमान लोकांना तर सगळ्याच कॉमच्या लोकांना मोजणी पाहिजे का तुम्ही काय केलेले आहे. त्यांची मोजणी बघायला गेलो आपण तर त्यांच्या मोजणीमध्ये फक्त त्यांचे फोटोज तुम्हाला रस्त्यावर दिसतील, त्यांचे पुतले रस्त्यावर दिसतील तुम्हाला. म्हणून आजच्या दिवसात ह्या सगळ्या गोष्टी न करता त्यांना फक्त विकास काय केले त्यांनी, विकासासाठी काय करणार तेच बोलावं, आणि वोट कोणाला द्यायचं ते बोलण्याची तर कोणाला गरजच नाहीये. आजकालच्या लोक सगळे हुशार आहेत, मायनोरिटी तर नक्कीच हुशार आहे, तर कोणाला वोट द्यायचे आहेत कोणाला नाही द्यायचे ते सगळं विचार आहे, सगळं बघूनच विचार करणार आहे. तर मायावती ताईंनी हे सगळं बोलू नये तर ते बघूनच वोट होणार आहे वोट मुस्लिमांना. ते एक आपण अगदी छोटासा ब्रेक घेऊयात आणि एका छोट्या अशा ब्रेक नंतर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, जर का मायावती अशा प्रकारचं विधान करणाऱ्या पहिल्या नाहीत तर यापूर्वी झालेली विधानं त्यांच्यावर कारवाई झाली का,
का नाही झाली जर का ती विधानं अयोग्य असतील तर? आणि मुळात अशा प्रकारची धार्मिक आणि जातीय विषयांना किंवा आवाहन भावनांना हात घालणारी वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांना करावीच का लागतात? त्याच्याशिवाय मतदान होत नाही अशी भीती वाटते का राजकीय पक्षांना? आणि धार्मिक आधारावर मायावतींनी एक आवाहन केलं उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथून, आणि त्याबद्दल आता विविध प्रकारची मतं येत आहेत, प्रामुख्यानं काँग्रेस आणि भाजपनं तर मायावतींवर टीकेची झोड उठवली आहे. मायावतींनी असं म्हटलं होतं की मुस्लिम असल्यामुळे आणि काँग्रेसचा उत्तर प्रदेशात काहीच उपयोग नसल्यामुळे तुम्ही जी काही मतं आहेत मुस्लिम धर्मियांनी ती सपा आणि बसपाच्या आघाडीलाच द्यावीत, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोलत होतो, आपल्यासोबत महाजन सर पण आहेत, सुनील तांबे आहेत, उत्तम शेवडे आहेत आणि भाजपच्या प्रवक्त्या रिदा रशीद आहेत आपल्यासोबत. महाजन सर, ज्याचा उल्लेख आता तांबे सरांनी केला, खरं तर हे काही असं पहिलं वक्तव्य नाही आणि हे असं त्या अर्थानं वादग्रस्त म्हणावं असंही काही वक्तव्य नाही, पण मुळात प्रश्न असा येतो की अशा प्रकारची वक्तव्य राजकीय पक्षांना बाकी चार वर्षात काय असतील ती असतील, पण निवडणुकांच्या तोंडावर आवर्जून का करावी लागतात? भावनिक आवाहनं त्या त्या धर्मांना जातींना का करावी लागतात राजकीय पक्षांच्या नेत्यांना? याचा संबंध दोन निवडणुकांच्या मध्ये राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यात परस्पर संबंध काय आहे याच्याशी जास्त आहे. म्हणजे असं की निवडणुकांच्या वेळेलाच सगळा पॉलिटिकल डिस्कोर्स सुरू होतो आणि त्या निवडणुका संपल्यानंतर त्या निवडणुकांमध्ये धसास लागलेले प्रश्न, त्या प्रश्नाबाबत सत्ताधाऱ्यांनी शोधलेली उत्तरं, विरोधकांनी ते प्रश्न किती धसास लावले किती नाही याच्यातून जी काही एक जागृती होते ती, आणि मधल्या काळामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली तत्व विचारसरणी, आपलं धोरण, आपला कार्यक्रम, आपला लोकसंग्रह याबाबतीत जे काही सक्रियपणे करायला पाहिजे ते करत नाही, आणि निवडणुका डोळ्यावर तोंडावर आल्या की त्यांना हे सगळं सुचतं. याचा अर्थ एकूण राजकीय सामाजिक जागृती आणि प्रबोधन हा कार्यक्रम सर्व राजकीय पक्षांनी सारखाच बहिष्कृत मानला आहे, आणि त्या काळामध्ये आपलं नेहमीचं जे काय आहे ते चालू ठेवायचं, आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र शिबिरं घ्या, अधिवेशनं घ्या असे कार्यक्रम सुरू करायचे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. पण मगाशी जे असं सांगितलं की कुणी सांगायची गरज नाही मत द्या, अरे मग एवढ्या प्रचार यात्रा, एवढ्या पदयात्रा, एवढ्या रॅलीज कशाला काढता मग? कुणाला सांगायची गरजच नाही. जर असं असेल तर सर्व पक्षांनी आपल्या आपल्या पदयात्रा, रथयात्रा, रॅलीज या बंद ठेवाव्यात ना, कशाला उगच लोकांची. तेवढेच नाही महाजन सर, या निमित्तानं ना भाषिक धार्मिक असे वेगवेगळे मेळावे होतात, म्हणजे वाणी समाजातले मेळावे, पाटील समाजातले मेळावे, लेवा पाटील समाजातले मेळावे, हे महाराष्ट्राचा जर का विचार केला तर, उत्तर प्रदेशचा विचार केला तर असे आणखीन खूप वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक मेळावे होतात. म्हणजे काही दिवसांपूर्वी तर राजस्थानमधल्या एका खासदारानं भिवंडीत येऊन प्रचारसभा घेतली, कारण त्या मतदारसंघातले बहुसंख्य लोक आणि त्यांचे नातेवाईक हे भिवंडीत नोकरी करतात. रिदाजी, तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारे म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारची विधानं तुमच्यासारख्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना करावी लागतात, धार्मिक आणि भावनिक आवाहन करावी लागतात, हे चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? बघा, धार्मिक अजून तशा काय होत नाहीयेत, फक्त सभा होत आहेत जे प्रचारासाठी ते करावं लागतं तिथं करतातच, पण अशा जातीवर होत नाहीयेत. जातीसाठी तर कधीच करत नाहीये. अजून त्या ज्या मायावतींनी जे सांगितले ते जातीवर सांगितले, ते एका जातीला सांगतायत का आता तुम्ही आम्हाला वोट द्या असं काय आम्ही करत नाहीये. अजून जातीवर वोट मागणं म्हणून सांगतायत का तुम्ही आता? म्हणजे तुम्हाला माहिती, जेव्हा युती झाली तेव्हा युती तर सगळे काँग्रेस पण होती ना त्या युतीमध्ये. जेव्हा जी यांची पूर्ण युती झाली तेव्हा काँग्रेस पण होती. पण आज वोट मागण्यासाठी काँग्रेसला पण बाजू पडतायत आणि भाजपला हरवण्यासाठी, तर काय मुस्लिम धर्माला हे माहीत नाहीये का आमचा कुठून कामं झालेली आहेत, आम्ही कोण कामं करणारी आहेत? आज आमची सरकार काय बीजेपी सरकार बोलत नाहीये, ते कामं दाखवतो आम्ही, ती मोजणी आम्ही देतोय त्यांना. म्हणून त्या मोजणीवर जातील नक्कीच, पण त्या कामावर जातील नक्की. पण मागून काय चर्चा चालली मला कळतच नाहीये. रिदाजी, विषय तुम्ही युतीचं म्हणालात, महाजन सर त्यांना असं म्हणायचं की पूर्वी उत्तर प्रदेशात तुम्ही एकत्र होतात सत्तेत असं त्यांना म्हणायचंय,
पण रीदाजी हे तर सगळ्या दुनियेला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची अशी आवाहनं केली जातात. आता तुम्ही सांगताय की आम्ही असे मेळावे घेत नाहीत, पण अशा अनेक मेळाव्यांची म्हणजे धारावी मध्ये तमिळ आणि भाषिक लोकांचे मेळावे घेऊन भाजपनं सुद्धा अशा प्रकारची आवाहन केली की आम्हालाच मत दिली पाहिजे. जाग्यावर ज्या लोक आहेत तो मेळावा होतो, पण असे जातीवर मेळावा होत नाही. तर मुद्दामून जाऊन आपण त्या मुद्दामून जाऊन त्या जातीवर भाषण करण्याचं मेळावे. दादाजी तुमचं म्हणणं काही फारसं पटत नाही, ठीक आहे तुम्ही सांगताय, पण तुमचं म्हणणं पटत नाही कारण सर्वच राजकीय पक्षांनी अशा प्रकारचे मेळावे घेतलेले आहेत आणि त्याला कोणीच नाकारणार नाही त्या अर्थानं. महाजन सरांनी सुद्धा ते एक प्रकारे मान्य केलंय. उत्तमजी तुम्हालाही असं वाटतं की अशा प्रकारचं आवाहन करणं हे काही प्रमाणात चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे? हॅलो हॅलो शेवडेजी बोला. समस्या असते हा, ज्या लोकांची जी समस्या असते ती तेच लोक चांगल्याने सोडवू शकतात. जसं आता बघा, मुस्लिमांचा प्रश्न आला तर भाजपने आपली मुस्लिम प्रवक्ता पाठवली, लक्षात घ्या. म्हणजे ज्या समाजाची समस्या असेल त्या समाजाला आव्हान करावं लागतं आणि त्या समाजाचं समस्या तो समाज सोडवू शकतो म्हणून त्यांना अपील करण्यासाठी त्या समाजाला करावं लागतं. जसं जातीची समस्या सोडवायची असेल तर जाती संघटित करावं लागतील. म्हणून कांशीरामजींनी बहुजन समाज बांधला, 6,000 जातींना गोळा करण्याचं काम केलं. त्या कांशीरामजींना जातीवादी म्हटलं गेलं, मात्र ज्यांनी जाती निर्माण केल्या त्या सत्ताधारी आहेत. ते ज्यांनी जाती निर्माण केल्या ते सत्ताधारी आहेत. जाती ज्यांनी गोळा केल्या त्यांना जातीवादी म्हटलं जातं. बहिणजींनी अपील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना एक सूत्र दिलं की तुम्ही जर सपा बसपाच्या पाठीमागे उभं राहिलात तर तुम्ही समस्या मुक्त होऊ शकता. तर भाजपवाल्यांचं दुखणं वाढलं, दुखणं वाढण्याचं कारण नाही. बर, महाजन सर बोला. काशीराम आणि मायावती यांनी दलित जातींचं महासंघटन उभं केलं आणि काशीराम असं म्हणायचे की रजपूत आणि ब्राह्मण या सभेत कोणी असतील तर त्यांनी माझ्या सभेतनं उठून जावं, ताबडतोब उठून जावं अशी सुरुवातीला म्हणायचे. हे पुढं कुठपर्यंत आलं? हे पुढं मायावतींच्या काळात हाथी नाही गणेश है ब्रह्मा विष्णू महेश है इथपर्यंत आलं. हे कशाचं लक्षण आहे? तेव्हा एक लांब पल्ल्याची विचारसरणी, त्या विचारसरणीला अनुसरून एक स्ट्रॅटेजी आणि त्याला अनुसरून पक्ष संघटन बांधणी, हे सूत्र मायावती काय किंवा अन्य कोणी काय यांनी कधीही पाळलं नाही. काँग्रेसनी ते त्यातले त्यात पाळण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आलं असेल, यश आलं असेल ही गोष्ट वेगळी, कारण कोणी 100% आणि सदा सर्व काळ यशस्वी नसतो. पण मायावतींच्या बाबतीत जर इतकं उदात्तीकरण करायचं असेल तर हे या भविष्यातल्या भूतकाळातल्या घटनाही बघाव्या लागतील. दुसरं असं की 2014 साली बहुजन समाज पक्षांनी सबंध देशामध्ये किती उमेदवार उभे केले आणि त्यातल्या किती लोकांचं डिपॉझिट जप्त झालं हेही एकदा सुनील तांब्यांसारखे कोणीतरी सांगितलं. नाही, मी त्यांच्याकडे जाणारच आहे, त्यांच्याकडे मी जाणारच आहे. पण तांबे सर, महाजन सरांचं हे मोठेपण आहे की त्यांनी असं म्हटलं की राजकीय पक्ष असं करतात, बाकीचे दोघं जण तर ते मान्यही करायला तयार नाहीत. पण असे प्रकारचे निश्चित मेळावे होतात, अशा प्रकारच्या सभा होतात, अशा प्रकारची आवाहनं केली जातात. एकूण ज्या पद्धतीची लोकशाही आपण इतके वर्ष जोपासली आहे, वाढवतो आहे, अजूनही टिकवली आहे, त्या पद्धतीत हे गैर आहे असं नाही वाटत? मला काही गैर वाटत नाही. याचं कारण असं की भारतीय समाज हा काही व्यक्ती व्यक्तींचा समाज नाही आहे. भारतीय समाज हा प्रामुख्याने विविध समूहांनी बनलेला आहे. जसं महाराष्ट्राबद्दल बोलत असताना आपण महाराष्ट्र म्हणजे मुंबई मराठी भाषिकांचं एकमेव राज्य अशी काही महाराष्ट्राची ओळख नाही आहे. तर आपल्याला ते कळतं की कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश यांनी मिळून बनलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य अशी आपली ओळख आहे. तेलुगू भाषा आंध्र आणि तेलंगणा दोन्हीकडे बोलली जाते, परंतु आता ते दोन वेगळी राज्य झाली आहेत की नाही? मुद्दा असा आहे की आपला समाज मूलतः हा विविध समूहांचा आहे, तो काही व्यक्तींचा नाही आहे, सुट्या व्यक्तींचा नाही आहे. आणि त्या व्यक्तींनी वेगवेगळे ज्या त्यांच्या ज्या काही आवडीनिवडी आणि वर्ग आहेत, वर्ग निर्माण होतात, त्यानुसार या समाजाची रचना झालेलीच नाहीच आहे. तशी ती रचनाच नाही आहे. मग तिकडे हे अटळ आहे. आपल्याकडचं लोकशाहीचं मॉडेल म्हणजे प्रत्येक देशाचं युनिक असतं. बरोबर आहे. पण मग ही अशा प्रकारची धार्मिक आवाहनं ही निवडणुकांच्याच तोंडावर जास्त होताना दिसतात, ती अन्य वेळेला होऊ शकतात किंवा झाली पाहिजेत का? निवडणुकांच्या तोंडावर जास्त होतात आणि ते स्वाभाविक आहे. तोंडावरती होतात याचं कारण असं की आता काय, मला समजा समाज कार्य करायचं असेल आणि मला समजा आमच्या
याच्या काय वस्तीमध्ये काहीतरी गरिबांसाठी हे सुरू करायचं आहे, शिक्षण काय शाळा सुरू करायची, फाईन, त्याच्यासाठी मला राजकारणाची गरज नसते. परंतु मला समजा राज्यातल्या एवढ्या लोकांचं, 1,00,000 लोकांचं भलं करायचं असेल ना, तर राजकारण आटळ आहे. समाजकार्य हे नेहमी छोट्या 100-125 इथपर्यंत ठीक आहे, सामाजिक संस्था. आता हे राजकारण काय असतं, कारण त्या राजकारणामध्ये अलोकेशन होतं, म्हणजे प्रत्येक याच्या वेगवेगळ्या सेक्टरला एक एक बजेट अलोकेट केलं जातं, त्याच्यामध्ये विविध जाती समूह किंवा वेगवेगळे जे घटक असतात त्यांना त्यानुसार त्याच्यामध्ये त्या बजेटमध्ये म्हणजे त्या अर्थसंकल्पात काही ना काहीतरी वाटा मिळणार असतो. तिकडे आर्थिक प्रश्न गुंतलेला आहे, त्यामुळे हे स्वाभाविक. म्हणजे आपण आता बघतोच की निवडणुकीच्या अगोदरच मराठा समाजाने मोर्चे काढलेले होते, एक मराठा काय, एक मराठा, लाख मराठा. त्यानंतर आता यांचा प्रश्न आहे, हलबा का हलबी यांचा एक प्रश्न आहे, धनगरांचा प्रश्न आहे. हे काय नेहमी निवडणूक, अर्थातच, कारण तो शेवटी निवडणुकीच्या वेळेला ते बरोबर की चुकी नंतरची गोष्ट आहे, परंतु हे असे प्रश्न नेहमी अशा वेळेलाच येणार निवडणुकीमध्ये. त्याने आपण गठाळून जायचं काही कारण नाही, त्यामुळे घाबरण्याचंही कारण नाही, आणि त्यामुळे भारतीय लोकशाहीला धोका आहे असं म्हणण्याचंही कारण नाही. इतके वर्ष लोकशाही अशी ती चालू आहे, याच्यामधून ती तशी राहणार आहे, त्याच्यामधून अशा प्रकारे कोणी आवाहन केलं. आता याच्यामध्ये याच्या पलीकडे जाऊन कोणी ज्याला असं म्हणतात रॅबिड, म्हणजे अतिशय अश्लाघ्य असं आवाहन कोणी करतायत का, तर तसं करत असताना तुम्हाला रिझल्ट फारच कमी वेळा हे झालेलं आहे, राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांकडनं. पण तिकडे भाजपची उत्तर प्रदेशातली स्थिती पाहता, रीदाजी, भाजपवर असाही आरोप झालेला आहे की तुम्ही बसपाला तुमची बी टीम बनवलंय आणि म्हणून बसपा अशा प्रकारचं आवाहन करतंय जेणेकरून काँग्रेसला नुकसान होईल आणि झाला तर भाजपला फायदा होईल, याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? तुमची बी टीम आहे बसपा? अजिबात नाही असं जे पण म्हणतो आहे, कारण असं काही नाही आहे. पण मी त्यांनाच आता मी आधी माझं जेव्हा झालेलं तेव्हा आपले एक भाऊ बोललेले काय मायनॉरिटीचा आणि मुस्लिमचा विषय आला तर मुस्लिमला पाठवलं चॅनलवर, तर नक्कीच आहे, कारण कामं केलेली आहेत नी, जे मोदी सरकारने कामं केलेले, जे आमच्या सरकारने कामं केलेले आहेत ते आहेत, ते नक्कीच आम्हालाच, माझ्याच लोकांकडे मलाच पोचावं लागेल, म्हणून आम्हालाच इथे पाठवलं गेलं आहे आणि मला पाठवलं गेलं त्याच्यात नी, असं काहीच नाही आहे. पण मायावती दीदींच्या समाजातल्या लोकांना आवाहन करायला तुम्ही जाणार, तर मग मायावतींनी जर का असं आवाहन केलं मुस्लिम समाजानं आम्हाला मतदान करावं, आम्ही तुमचं भलं करू, तर त्याच्यात वावगं आणि वाईट काय, तुम्हाला का चुकीचं वाटतं? मी एक कार्यकर्ता मी एक कार्यकर्ता म्हणून मला मी जाते आहे, पण मायावती ताई त्या कार्यकर्ता नाही आहे, त्या नेता आहेत, त्या ऑलरेडी UPला सांभाळून झालेल्या आहेत, त्यांनी काय केले काय नाही केलं ते त्यांना बरंच माहीत आहे, त्यांच्याकडे पण UP सरकार पूर्ण. त्यांचा संपर्क तुटला आहे. महाजन सर, आपल्याकडे शेवटचं एक मिनिट आहे. तुम्हाला असं, म्हणजे तांबे सरांनी तर म्हटलं की हे लोकशाहीचा एक भाग आहे, हे असं होणार हे स्वाभाविक आहे, याने काही घाबरून जायचं काही कारण नाही आणि त्याने लोकशाही काही कमकुवत होणार नाही, या विषयातली शेवटची कमेंट तुमच्याकडनं. नाही, घाबरून जायचं काही कारण नाही हे तर खरंच आहे, कारण या सर्व गुणांसह 1947 साली स्वतंत्र झाल्यानंतर 52 सालापासून ज्या निवडणुका सुरू झाल्या त्या आपल्याकडं विनाखंड चालूच आहेत. पण घाबरून जाण्यापेक्षा सुद्धा औचित्य आणि अनौचित्याचा हा विचार जास्त आहे. एकदा निवडणुकांच्या संबंधी एक फ्रेमवर्क ठरल्यानंतर, एक नियमांची चौकट ठरल्यानंतर, ती जी नियमांची चौकट ठरलेली आहे ती कुणीतरी एका हुकुमशहाने ठरवली आणि सकाळी येऊन जाहीर केली असं झालेलं नाही, तर ते सर्व संबंधितांच्या विचारविनिमयानंतर ठरलेलं आहे. एवढंच नाही तर शेषनची आचारसंहिता यायच्या आधी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असताना भाटघर आचारसंहिता म्हणून एक राजकीय पक्षाने कबूल केलेली होती, त्यातली कलमसुद्धा साधारणतः अशीच होती. त्यामुळं निवडणुका या सुचारू रूपानं चालवण्यासाठी जी चौकट ठरवलेली आहे ती चौकट मोडली जाऊ नये, तरच त्या फ्री अँड फेअर इलेक्शन्स होतील, याबद्दलची जागरूकता हा खरा यातला मुद्दा आहे. निश्चितपणे एक सर्वसमावेशक आणि सर्वांना योग्य ते स्थान देणारी अशी चौकट जर का स्वतःहून या समाजाने, या समाजातल्या घटकांनी पुढे येऊन तयार केली असेल तर ती मोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि ती आदरपूर्वक आणि ती सांभाळलीही पाहिजे.
मायावतींनी हे जे विधान केलं त्यातून काय नेमका धार्मिक अर्थ निघतो आणि त्याचं त्याच्यावर कारवाई करायची की नाही हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीनं त्याची चौकशी करेल. पण तांबेसर म्हणाले तसं आत्तापर्यंतच्या तरी लोकशाहीच्या सगळ्या वाटचालीमध्ये अशी आवाहनं ही निवडणुकांच्या तोंडावरतीच जास्त केली जातात आणि त्याच्यातून आगामी काळातल्या राजकीय आणि विविध प्रकारच्या सत्तेच्या फायद्या तोट्याची गणितं मांडली जातात. पाहूयात कुठला राजकीय पक्ष यात यशस्वी होतो आणि कुठला अयशस्वी होतो ते. आपण सर्व मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पात्रा न्यूज 18 लोकमत.